पश्चाचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायला हवा यार. पूर्वाला पश्चाताप होतोय. प्रश्नच नाही उर्मी, तिला खरंच पश्चाताप होतोय. आणि जोपर्यंत या दोघींमधला प्रॉब्लेम सॉर्ट आउट होत नाही ना, तोपर्यंत लगोरी एकत्र येणं शक्य नाही. हो ना यार, कधी येणार यार परत ते दिवस. खरंच वाटलंच नव्हतं ग कधी की आपल्यात अशी दरी निर्माण होईल. बघ ना, खरंच किती मस्त दिवस होते ना ते. आपल्याला तेच दिवस परत आणायचे आहेत काहीच. ठरलं मग, मुक्ता आणि पूर्वाला एकत्र आणून आपण लगोरी पुन्हा आधीसारखी करायची. येस, लगोरीचं पुढचं मिशन, मिशन लगोरी युनिटी. आता हिचं लवकर म्हणजे कधी देव जाणे येईल ग. आता काय शूटिंग तिच्या हातात आहे का? हॅलो गाईज, उर्मी थँक्यू, थँक्यू सो मच. मला वाटलंच होतं तू माझी मदत करशील. बरं, समजावलंच या दोघींना. बरं, मुक्ताशी बोललीस? तयार झाली बांधे की रोज घ्यायला? एक 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 मिनिट मी बोलू. सॉरी. पूर्वा, तुला सगळ्या गोष्टी पुन्हा पहिल्यासारख्या करायच्या असतील तर सगळ्यात आधी तुला काय करावं लागेल माहितीये? काय? मुक्ता आणि विक्रमच्या नात्याचं तुझ्यामुळे जे काही नुकसान झालंय ना, ते तुला भरून काढावं लागेल. नक्की काय म्हणायचंय? सरळ सरळ आणि स्पष्ट बोल. ठीक आहे, स्पष्टच सांगते. हे बघ, मुक्ताला समजावायची जबाबदारी माझी, पण त्यासाठी तुला डिवोर्स पेपर्स वरती सही करावी लागेल. विक्रमला 6 महिने थांबवू नकोस. बोल, मंजूर आहे तुला? झालं. ऍज युजुअल पुन्हा एकदा तुम्ही मुक्ताचीच बाजू घेतली का? का पार्शलिटी करताय गाईस? मी मैत्रीण नाहीये तुमची का? फक्त मुक्ताच मैत्रीण आहे तुमची? इथे माझ्या डिवोर्सचा आणि बांदेकर हाऊसचा काय संबंध? समजा 8 वर्षांपूर्वी झाली माझ्याकडून चूक, पण आत्ताच काय? विक्रम आणि माझं नातं 8 वर्षांपूर्वीच आहे गाईस, का कळत नाहीये तुम्हाला? एका झटक्यात तोडून टाकू मी सगळं, इतकं सोपं आहे ते? माझ्याबद्दल जराही सहानुभूती वाटत नाही का तुम्हाला? या बाबतीत तर अजिबातच सहानुभूती वाटत नाही पूर्वा, कारण तू विक्रम आणि मुक्ताच्या मध्ये आलीयस आणि आत्ता ही डिवोर्सला उशीर करून तू तेच करतेस. आणि विक्रमने तुला कधीच सांगितलंय की त्याला मुक्ता बरोबर राहायचंय? मग का तू त्या दोघांच्या मध्ये येतेस अजूनही? का उशीर करतेस एवढा? तुम्हाला ते कधीच कळणार नाही आणि आम्हाला समजून घ्यायचंही नाहीये पूर्वा. पूर्वा, लेट्स बी व्हेरी क्लिअर, तुला आमची अट मान्य आहे की नाही ते सांग. तुला खरंच मुक्तातली आणि तुझ्यातली टेन्शन संपवायची असतील ना, तर तुला विक्रमला डिवोर्स द्यावा लागेल पूर्वा. आणि जर तू तसं नाही केलंस तर आजपासून आपली मैत्री संपली. आम्ही सगळ्या यापुढे तुझ्या मैत्रिणी नाही येत असं समज. हे बघ पूर्वा, झालं तेवढं खूप झालं, पण आता मात्र तुला पूर्णपणे बदलावंच लागेल, नाहीतर लगोरीतून बाहेर पडावं लागेल. आता काय ते एक घाव दोन तुकडे करून असतात? अगदी बरोबर आहे. तुझा हा मूर्खासारखा हट्ट का लगोरी, या दोघांपैकी एक काहीतरी निवडावं लागेल तुला.
आणि जर तुला लगोरीत राहायचं असेल तर तुला डिवोर्स पेपरवर साइन करावीच लागेल पूर्वा. बोल, करशील साई? नाही करणार मी साई, नेव्हर. ठीक आहे, मग आता आमचा निर्णय ऐक. यापुढे तू लगोरीचा भाग नसशील. आता लगोरी फक्त आम्हा चार मैत्रिणींची असेल. आजपासून आपली मैत्री संपली पूर्वा. इथून पुढे ना तू आमची मैत्रीण असशील ना आम्ही तुझ्या मैत्रिणी असू. तुम्ही मला कधीच समजू शकत नाही गाईस, कधीच नाही. मीच मूर्ख जे तुमच्याकडनं अपेक्षा केली. खरंच निघून गेली यार, तिने खरंच लगोरी तोडली तर आपलं मिशन तर लगोरी युनिटीचं होत. आय कांट बिलीव्ह दिस, माझ्या मैत्रिणी माझ्याशी इतकं वाईट कसं काय मागू शकतात. मला लगोरीतून काढून टाकलं, मला इमॅजिन होत नाही. उल्हास तू फक्त गप्प राहणार आहेस का? काहीतरी बोल. अशाने मी माझ्या लगोरीला कायमची गमावून बसेल. प्लीज काहीतरी सोल्युशन काढ याच्यावर. पूर्वा, त्याचं सोल्युशन तुझ्याच हातात आहे. डिवोर्स पेपर वरती सह्या करून टाक आणि तुझ्या लगोरीला तुटण्यापासून वाचव. झालं, म्हणजे तुलाही तसंच वाटतंय. तर तुलाही कदर नाहीये माझ्या भावनांची. अशी कशी करू मी डिवोर्स पेपरवर सही आणि का करू? कारण विक्रमचं प्रेम नाहीये तुझ्यावर. तुला किती वेळा सांगितलं, कळत नाही का तुला? पूर्वा, तू त्याच्यासाठी स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं का करून घेतेयस? जस्ट लीव इट, सोडून दे. हे बघ, मुळातच चूक तुझी आहे ना, मग आता ही चूक तू सुधार. तू का उगीच अडकून ठेवलंय त्यालाही आणि स्वतःलाही? का म्हणून सोडून देऊ त्याला? का म्हणून? माझ्या आयुष्यातली 8 वर्ष वाया घालवले त्याने उलटात. 8 वर्ष त्याला का कोण जाब विचारत नाहीये? जर चूक माझी होती तर त्याची पण होतीच ना. मग मला चेकतीला काय शिक्षा? पूर्वा, आता तुला नाही उल्हास, आता मी ठरवलंय. मी विक्रमला इतक्या सहजासहजी मोकळं नाही करणार. त्याच्यामुळे जर मी आज रडते तर मीही त्याला आनंदाने नाही जगू देणार. त्याच्या चेहऱ्यावर हसू मी नाही बघू शकत. स्टार प्रवाह या तुमच्या लाडक्या वाहिनीवरचे व्हिडिओज आता तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकता. त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.